नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेती उपाययोजनामध्ये। आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हरभरा आणि मका, ज्वारी, बाजरी हे पोघावर्गीय जे पिकं आहेत त्यांच्यासाठी आपण अळीचा नाश करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करणं योग्य राहील त्या संदर्भात हा व्हिडिओ बनवत आहेत। बघा मित्रांनो, आपला सगळ्यात मेन उद्देश हा आहे की रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक खतांची आणि फवाऱ्यांची सांगड घालून उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे। याचं कारण असं की भाव आपल्या हातात नाही आहे, त्यामुळे खर्च कमी करणं आपल्या हातात असल्यामुळे त्या दृष्टिकोनातनं आपले दोन पैसे कसे वाचतील ह्या दृष्टिकोनातनं मी जे प्रयोग करत असतो तर त्या माध्यमातनं ते आपल्याशी शेअर करण्याचा हा एक प्रयत्न आहे। तर अळी हा विषय जो आहे, तर अळीच्या बाबतीमध्ये मी बऱ्याच वेळेस सांगतो, मागेसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता की इमामेक्टिनसारखं स्वस्त औषध कोणतंच नाही आहे। त्यानंतर तुम्ही प्रोपेनोफॉस प्लस सायपर, क्लोरो प्लस सायपर हे सुद्धा औषधं आहेत मार्केटमधले। आपण 3,000 रुपये लिटर, 4,000 रुपये लिटरची औषधं वापरतो, त्याच्यापेक्षा हे औषधासोबत जर सिलिकॉन बेस्टिकर वापरलं तरीसुद्धा खूप चांगले रिझल्ट म्हणतात। पण काही जणांचं म्हणणं पडतं की आम्हाला त्याच्यासाठी पर्टिक्युलर पिकासाठीचं स्पेशल असं औषध सजेस्ट करा सर, की ज्याचे खूप चांगले रिझल्ट पण मिळतील आणि त्या पिकाची क्वालिटीसुद्धा सुधारेल। तर त्या दृष्टिकोनातनं एक विषय समोर आला की आता सध्या दादर असेल, ज्वारी असेल किंवा मका असेल किंवा हरभरासुद्धा असेल, तर त्यासाठी अळीसाठी आपण औषध कोणतं वापरलं पाहिजे। तर ह्या दृष्टिकोनातनं सुरुवातीला मक्याला अळीसाठी आपण स्टमक पॉइझन वापरलं पाहिजे, म्हणजे अळीच्या पोटाला ते औषध लागल्याबरोबर अळी मरेल असं औषध वापरलं पाहिजे। मार्केटमध्ये खूप औषधं असे आहेत की जे खूप महाग आहेत आणि शेतकऱ्याला परवडणारे नाही आहेत, किंवा ते साधारणतः 100 ते 110 रुपये प्रतिपंप त्याचा पडतो। मग त्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्याला स्वस्त पडेल असं कोणतं औषध जे मी वापरतो, तर त्याचं नाव आहे फायटर, फोकस बायोटेक कंपनीचं। ही अशी एक 250 ml आणि 500 ml पॅकिंगची बळणी मिळते, छानपैकी बळणी फ्री भेटते। याच्यामध्ये 2 पाउच असतात, एक म्हणजे ह्या फायटरचं ह्या पाउच असतं आणि दुसरं ते म्हणजे मोअर म्हणून टॉनिकचं पाउच असतं। त्याच्यासोबत आपल्याला मापसुद्धा फ्रीमध्ये पडतं। तर याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की हे जे फायटरचा मी रिझल्ट घेतलेले आहेत, तर याचे फायदे असे की 1 लिटरला 1 ml म्हणजे 15 लिटरच्या पंपाला 15 ml हे वापरायचं। याचा फायदा असा की आपण इकडून फवारा मारत गेलो तर तिकडून रिटर्न येतो तोपर्यंत अळी मेलेली सापडते, हे स्वतः मी रिझल्ट याचे घेतलेले आहे। दुसरा भाग असा, याच्याबरोबर हे मोअर नावाचं टॉनिक जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे। याच्याने क्लोरोफिलचं प्रमाण वाढायला आणि मक्याचे पोघे फुटायलासुद्धा मदत होते, म्हणजे आपल्याला वेगळं टॉनिक विकत घ्यायची गरज नाही। आता खर्च कसा कमी होतो याच्याबद्दलचं कॅल्क्युलेशन सांगतो। बघा, हे 250 ml पाउच आहे, 1 लिटरला 1 ml म्हणजे 15 लिटरला 15 ml, याचा अर्थ 250 ml 16 पंप होतील, आपण 15च धरूया। तर उदाहरण म्हणून गृहीत धरा की जास्तीत जास्त याची किंमत समजा 750 रुपये जर पकडली, तर 750 रुपयाला हे असं समजा की हे 150 रुपयाचं टॉनिक आपल्याला फ्री पडलेलं आहे, तर साधारणतः 750 वजा 150 करून टाकले म्हणजे आपल्याला 600 रुपयाला पडलं असं समजा। तर 600 रुपयामध्ये जर आपले 15 पंप होत आहे तर 15 चौक 60 म्हणजे फक्त 40 रुपये प्रतिपंप आपल्याला पडतो। याच्यासोबत फक्त एक नेहमी मी जी सूचना देतो फवाऱ्याच्या बाबतीत की सिलिकॉन बेस्टिकरचा वापर आवर्जून करायचा, कारण की अळी जी राहते ती अळी पोघ्यामध्ये असते, वरती नसते, आणि पोघ्यापर्यंत औषध स्प्रेड होण्यासाठी अळीच्या पोटाला लागण्यासाठी सिलिकॉन बेस्टिकर मदत करतं। तर त्याच्यासाठी आपण औषध पूर्ण व्यवस्थित लागू पडावं याच्यासाठी आपण काय करायचं, सरळ सरळ सिलिकॉन बेस्टिकरचा वापर केला गेला पाहिजे। त्याचप्रमाणे काही वेळेस अळी जी राहते ती हरभऱ्याच्या टाळांमध्ये म्हणा किंवा तुरीवरच्या शेंगांमध्ये जर हळी पोखळणारी अळी जर सापडली, तर मग त्या दृष्टिकोनातनं आपल्याला तिथपर्यंत गॅसेबल पॉइझन पोहोचलं पाहिजे, तर त्यासाठीसुद्धा सिलिकॉन बेस्टिकर मदत करतो, म्हणून सिलिकॉन बेस्टिकरचा आवर्जून उपयोग याच्यासोबत करायचा। दुसरा भाग असा की मी एक प्रकर्षाने गोष्ट स्पष्ट शब्दात सांगतो आहे, बरेच दुकानदार हे चांगले असतात त्याबद्दल वाद नाही, पण काही कंपनी प्रतिनिधी किंवा काही दुकानदार याचं प्रमाण 25 ml 30 ml सुद्धा सांगतात। तुमच्या माहितीसुद्धा सांगतो,
की याचे रिझल्ट ज्यावेळेस मक्का दोन पानाचा चार पानाचा राहतो तर मी 10 ते 12 ml 15 लिटरच्या पंपाला सुद्धा याचे रिझल्ट घेतलेले आहेत. म्हणजे जिथे पण 1 लिटरला 1 ml प्रमाणे 15 लिटरच्या पंपाला 15 ml प्रमाणे लागणार आहे त्या ठिकाणी फक्त मी 15 लिटरला 10 ते 12 ml टाकूनसुद्धा मी रिझल्ट घेतलेले आहेत. याच्यासाठी माझी सर्व शेतकऱ्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की पाऊचवर किंवा कोणत्याही बाटलीवर जे प्रमाण लिहिलेलं असतं त्या पद्धतीने आपण औषधाचं प्रमाण घ्यावं, ना की दुकानदार जे सांगेल त्या पद्धतीने, कारण की ऑलरेडी ते कंपनीने ती ट्रायल घेतलेली असते आणि त्या पद्धतीने आपण औषधाचं प्रमाण जर घेतलं तर आपल्याला आवर्जून रिझल्ट मिळतात. फक्त अट एकच की सिलिकॉन बेस्टिकरचा वापर याच्यासोबत करा. मक्क्याची क्वालिटी सुधारायला ह्या मोअरमुळे खूप मदत होईल. क्लोरोफिलचं प्रमाण वाढेल, प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित होईल आणि ह्या फाउटफायटर ह्या औषधामुळे अळी जी राहते ती समूळ नष्ट होते. 99% अळीचा पूर्ण नायनाट होतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे औषध मिळतं. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर आवर्जून कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर इतर शेतकऱ्यांचा पण खर्च कमी व्हावा ह्या दृष्टिकोनातनं हा व्हिडिओ शेअर जरूर करणार. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपला उद्देश एकच आहे, उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढविणे. चला तर मग लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.